मॉर्निंग, नमस्कार. मराठी होममेकरमध्ये मी अक्षता पुन्हा एकदा आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. तर आज आहे शुक्रवार आणि आता वाजलेलं आहे जवळजवळ 8 आणि हा तुमचा आरू अजून बेडमध्येच रेंगाळतो आहे. तर आज रुद्राचा स्पोर्ट्स डे आहे. तर रुद्र सकाळी जशी त्याची शाळा असते 7:15 तसंच तो गेलेला आहे आणि पेरेंट्सना 8:15 बोलवलेला आहे. तर आज मी चाललेली आहे, कारण दोघंजण जाऊन तर चालणार नाही, कारण मॉर्निंगवर लक्ष द्यायला कोण नसेल आणि त्यालासुद्धा ट्युशनला पाठवायचं आहे. तर राज आहेत, तर सकाळचा नाश्ता वगैरे सर्व झालेलं, सर्व कामं आवरलेली आहेत, फक्त दोन्ही बेडरूम व्यवस्थित करायचे आहेत आणि कपडे मशीनला लावायचे आहेत, ते एक काम बाकी आहे. तर आता मी निघते. आणि तुला काय बोलायचं आहे? सॅटरडे आज. आज सॅटरडे नाही, अर्णव आज फ्रायडे आहे. सॅटरडे या मुलांना जरा वार यायला लागले ना, का ह्यांचे आर्ग्युमेंट सुरू होतो. तो सांगतो की काल फ्रायडे होता आणि आज सॅटरडे आहे, पण त्याला कोण समजावेल. चला तर मग आता मी पटकन जाऊन येते. जर मला जमलं तिकडे काही शूट करायला तर मी करेल, नाही तर मग तुम्हाला डायरेक्ट घरी आल्यावरच भेटेल. चला नंतर बोलूया. रुद्राला कालच ना कराटेची ही बॅग मिळालेली आहे, म्हणजे ही विकत घ्यावी लागली अशीच नाही दिली आहे. तर त्याच्यामध्ये सर्व किटचं सामान आहे, तो सांगतो आपण दाखवूया माऊंना काय काय त्याच्यामध्ये. दाखव पटापटचं. वेस्ट गार्ड आहे, ग्लव्ज आहेत ब्लू, हे जुने आहेत ना, म्हणजे आधीपासूनच होते ना ते. आणि हे रेड ग्लव्ज आहे, हे हेल्मेट आहे, दोन हेल्मेट ब्लू. आणि हे ब्लू आणि रेड दोन दोन कशाला असतात? रेड आणि ब्लू असते ना, मग आका आणि आऊ असं रेड ब्लू असते, मग त्याच्यासाठी दोन लागतात. अच्छा, म्हणजे समोरचं जर अपोजिटवाला जर रेड असेल तर तुला ब्लू घालावं लागेल. ओके. आणि आज तुला गोल्ड मेडल मिळालं, कसं वाटतंय? एकदम मस्त. मला पहिला पण मेडल्स भेटलेत कराटेमध्ये आणि स्केटिंगमध्ये पण भेटलेला, आणि आज गोल्ड मेडल भेटला मला. मग अजून पाहिजेत का? नको पाहिजेत. अरू दादाला मेडल मिळालं, तुला कसं वाटते? अर्णव आजकाल पेंटिंगमध्ये खूप बिझी असतो. अर्णवने पेंटिंगचा नवीन शौक घेतलेला आहे आणि प्रत्येक पेजेस पेंटिंगनेच आमचे डेकोरेट होत आहेत. तुला कसं वाटते दादाला मेडल मिळालं तर? बोल माऊंना आणि आजींना. मला कसं पण वाटते. कसं पण म्हणजे कसं? चांगलं नाही वाटत? हा बोल लवकर सांग. बघ दादाला मस्त कराटेची बॅग मिळाली. अजून काय दाखव पटापट. रेड बेल्ट आणि ब्लू बेल्ट. अच्छा, आणि बॅग पण भारी आहे. मग बॅगचे पण सेपरेट पैसे. हो, 350 बॅगचे आहेत आणि टोटल किटचे जवळजवळ 4,750 घेतलेले. तोच 1,000 चे. अच्छा, आणि हा मौतगड. ठीक आहे. आणि हा राजने दुपारी जवळा आणलं होता, ही बारीक कोळंबीस असते ती, त्याला आम्ही जवळा असं म्हणतो. ते याचे ना वडे किंवा भाजी वगैरे खूप छान होते आणि 50 रुपयाला खूप मस्त मिळाला होता. तर मी विचार केला की त्याचे वडे बनवते आणि त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. तर हे स्वच्छ करायचं असते, याच्यामध्ये अशा प्रकारे छोटी छोटी मच्छी किंवा घाण वगैरे असते ती आपल्याला काढायची असते. जर कोणाला माहिती नसेल तर मी सांगते. आणि तुमच्यापैकी कोणकोण अशा प्रकारची मच्छी खाते मला कमेंट करून नक्की सांगा. आम्ही समुद्रकिनारपट्टीवरती राहतो त्याच्यामुळे आम्हाला अशा प्रकारची भरपूर फ्रेश अशी मच्छी मिळते. तर तुम्हालासुद्धा अशा जर रेसिपीज पाहायला आवडत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा, मी तुमच्यासोबत शेअर करेल. कारण मला स्वतःला कळत नाही की तुमच्यासोबत जास्त व्हेजिटेरियन रेसिपीज शेअर करू की नॉन व्हेजिटेरियन रेसिपीज शेअर करू. तर ज्या कोणी त्याही व्हेजिटेरियन असतील, तुम्ही हा पार्ट स्किप केला तरी चालेल.
तर आता पटकन मी हा जवळ स्वच्छ करून घेते. आधी मम्मीला मी विचारलं की कशा प्रकारे करायचं, तर ती म्हणाली की याच्यामधली जी छोटी छोटी मच्छी किंवा काही घाण वगैरे कधी कधी प्लॅस्टिक वगैरे सुद्धा असतं, मग ते सर्व काढायचं असतं. आणि हा धुवायचं कसं, तर आपल्याला हा चाळणीमध्ये धुवावं लागेल, कारण जर आपण डायरेक्ट जर धुवायला गेलो तर मग पूर्ण तर म्हणजे खाली पडू शकतो. चाळणीमध्ये धुवायचं, नंतर काय करायचं, पाण्यामध्ये टाकून ठेवायचं आणि वरवरून घ्यायचं, मग सगळा जो काही घाण किंवा गाळ वगैरे असेल ना तो खाली बसतो. तर इथे जवळजवळ दोन मोठ्या वाट्या जवळा घेतलेल्या आहे आणि तो धुतल्यानंतर व्यवस्थित आपल्याला पिळून घ्यायचा आहे. त्यामध्ये पाणी नसायला पाहिजे, नंतर आपलं वड्याचं बॅटर एकदम पातळ होऊन जाईल. त्यामध्ये इथे एक मोठी वाटी फक्त पातीचा कांदा घातलेला आहे. तुम्हाला जर नॉर्मल कांदा घालायचा असेल तर घालू शकता, पण पातीच्या कांद्यानेची चव जरा जास्त चांगली लागते. त्यानंतर मुठभर कोथिंबीर आणि दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातलेल्या आहेत. आता इथे आपल्याला व्यवस्थित बाइंडिंग देण्यासाठी बेसन घालायचं आहे. तर इथे जवळजवळ 3 ते 4 मोठे चमचे बेसन पीठ घातलेलं आहे. त्यानंतर 1 मोठा चमचा आले लसणाची पेस्ट. त्यानंतर इथे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि त्याचसोबत आपल्याला काही मसाले घालायचे आहेत. तर इथे 1/2 चमचा हळद आणि इथे जवळजवळ 2 मोठे चमचे मी आगरी मसाला घातलेला आहे. तुम्ही तुमचा कोणताही घरचा मसाला घातला तरी चालेल. त्यानंतर इथे 3 अंडी फोडून घातलेली आहेत, कारण अंडी यामध्ये घालणं गरजेचं आहे, कारण अंड्याने त्या वड्यांना थोडंसं ना असं फ्लफी असं टेक्स्चर येतं. आणि ही रेसिपी माझ्या मम्मीची आहे. मम्मीनेसुद्धा रेसिपी याची दिली होती, मी शेअरसुद्धा केलेली आहे, पण तो व्हिडिओ थोडासा क्लिअर नव्हता. मी विचार केला की पुन्हा एकदा रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. त्यानंतर पाण्याचा वापर न करता हे मिश्रण आपल्याला एकजीव करायचं आहे. जर तुम्हाला वाटलंच पाणी घालायला हवं तरच घाला, नाहीतर मग जवळ्यामध्ये सुद्धा थोडंफार पाणी असतं आणि अंड्याचं आणि कांद्याचं वगैरेसुद्धा मॉइश्चर येतंच. तर व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि आपल्याला हे मॅरिनेट करून वगैरे नाही ठेवायचं, आपल्याला लगेच याचे वडे बनवून घ्यायचे आहेत. इथे पाण्याचा वापर अजिबात केला नव्हता, फक्त हलक्या हलक्या हाताने मिक्स करायचं आहे. खूप जास्त पातळ पण नाही ठेवायचं आणि जास्त घट्ट पण नाही ठेवायचं, फक्त आपल्याला हाताने स्प्रेड करता येईल तेवढीच याची कन्सिस्टन्सी असायला हवी. हे वडे मी लोखंडी तव्यावरती करते, ते थोडंसं तेल घातलेलं आहे आणि थोडं थोडं बॅटर असं आपल्याला हाताने पसरवायचं आहे. जेवढं बॅटर आपण पातळ पसरणार तेवढे वडे लवकर शिजतील, त्यामुळे शक्य तितकं पातळ पसरवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून ते थोडेसे क्रिस्पीसुद्धा होतात. तर ते हा तवा थोडासा मोठा आहे, तर एका तव्यावरती जवळजवळ 4 वडे बनवून तयार झालेले आहेत. आणि बाजूलासुद्धा वेळ वाचवण्यासाठी मी जो कास्ट आयरनचा तवा आहे तोसुद्धा तिथे ठेवलेला आहे. आणि वडे चवीला खूप छान लागतात, स्पेशली भाकरी वगैरेसोबत तर अप्रतिम लागतात. त्याच्यामुळे जर तुम्ही खात असाल अशा प्रकारची मच्छी तर हे वडे नक्की ट्राय करा. आणि बनवायला पण एकदम सोपे आहेत, म्हणजे झटपट तयार होतात. तर अशा प्रकारे पसरवून घेतलेलं आहे, आपल्याला झाकण वगैरे देण्याची गरज नाही आहे. लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला जो जो 3 ते 4 मिनटं दोन्ही बाजूने शिजवायचे आहेत, आतूनसुद्धा परफेक्टली शिजून तयार होतात. माझ्या गॅसची फ्लेम आहे ना ती इव्हनली पसरत नाही, त्याच्यामुळे हे हा जो तवा आहे त्याच्यावरती व्यवस्थित असं म्हणजे सर्व बाजूंनी एकसारखं नाही शिजला जात पदार्थ, त्याच्यामुळे तो अशा प्रकारे पसरवावा लागतो. पसरवा म्हणजे असा तवा जो आहे तो शिफ्ट करावा लागतो फ्लेमच्या अकॉर्डिंगली. तर एका बाजूने शिजलेले आहेत, आता फ्लिप करायचं, खूप जास्त पण आपल्याला फ्लिप करायची गरज नाही आहे. हे पटकन शिजून तयार होतात. तुम्ही पाहू शकता ना दोन्ही बाजूने खूप छान असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आणि आपले मस्त असे जवळ्याचे वडे बनून तयार आहेत. तर आता जवळजवळ संध्याकाळचे 4:15 वाजलेले आहेत. आम्ही दुपारी जवळजवळ 1:15 घरी आलो, खूप उशीर झाला होता. मग स्वयंपाक वगैरे करायला जर घेतला असं तर खूप लेट झालं असतं आणि मुलांना ऑलरेडी भूक लागली होती. मग बाहेरूनच दुपारी पार्सल घेऊन आलो आणि अर्णव आणि रुद्र आता झोपलेले आहेत, कारण रुद्र खूप थकला होता आणि अर्णवची तब्येत थोडीशी डाऊन आहे म्हणून त्याला शाळेत नाही पाठवलं. असो, तर आता काही दिवसापूर्वी मला एका ताईने कमेंट केली होती की आता नवीन वर्ष सुरू झालेलं आहे, तर नवीन वर्षामध्ये आपण कोणत्या प्रकारचे संकल्प करू शकतो किंवा कोणत्या नवीन गोष्टी शिकू शकतो हे तू सांग. तर आपण प्रत्येकजणच दरवर्षी काही ना काही संकल्प करतो, सकाळी लवकर उठण्याचा करतो, एक्सरसाइज करण्याचा, हेल्दी डाएट फॉलो करण्याचा, हेल्थ नीट जपण्याचा संकल्प करतो, असे खूप सारे असतात. म्हणजे स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी आपण काही ना काही संकल्प करतो आणि प्रत्येक वेळेस सगळेच केलेले संकल्प पूर्ण होतात असं नाही, त्याच्यामधले खूप सारे आपले राऊंडसुद्धा जातात. मी संकल्प कोणत्या गोष्टीचा करू शकतो, ॲक्च्युली सर्वस्वी तुमच्यावरती डिपेंड आहे की तुम्हाला तुमच्यामध्ये काय चेंजेस करायचे आहेत. कारण संकल्प म्हटल्यानंतरही एक प्रकारे आपण बोलतो ना की पर्सनल गोष्ट आहे, म्हणजे पर्सनल चॉईसनुसार आपण त्या गोष्टी करू शकतो की तुम्हाला काय शिकायचं आहे.
आणि जरूर आणि माझं तर हेच असतं की दरवर्षी नवीन काहीतरी शिकण्याची एक कला, मग ती काहीही असू दे, जरुरी नाही की तुम्ही कोणते फिजिकल ॲक्टिव्हिटीमध्येच इन्वॉल्व झाले पाहिजेत. कोणतीही कला तुम्ही शिकू शकतात, बोलण्याची कला शिकू शकता, स्वतःच्या स्वभावामध्ये बदल आणण्याची कला तुम्ही शिकू शकतात, असं काही तुम्ही करू शकता. आता त्याच सेम ताईंनी मला हे पण सांगितलं होतं की बायकांनी फायनान्शियली कुठे इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे किंवा फायनान्शियली कसं इंडिपेंडंट व्हायला पाहिजे, तर त्याबद्दल मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहेत की आपण घरीच बसून, कारण काहींचं असतं की कमवण्याची इच्छा असते पण नाही म्हणजे पॉसिबल होत बाहेर जाऊन, तर घरी बसून आपण कोणते व्यवसाय करू शकतो, तर त्याच्याबद्दल मी व्हिडिओ बनवलेला आहे. तर त्याच्यामधून सुद्धा तुम्ही एखादी कोणती तरी गोष्ट जी आहे ती शिकू शकता, जेणेकरून तुम्ही फायनान्शियली इंडिपेंडेंट होऊ शकता. असं बघायला गेलं तर खूप साऱ्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टी तुमच्यावरती डिपेंड आहे की तुम्हाला कशामध्ये इंटरेस्ट आहे. आणि सर्वात आधी मनातून ही गोष्ट तर काढून टाका कोणतेही गोष्ट शिकण्याआधी की हे मला जमेल का. सगळ्या गोष्टी जमतात, फक्त एकदाच आपण बोलतो ना की पाण्यामध्ये जोपर्यंत आपण पाय टाकत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही पाणी किती खोल आहे. तर एकदा ट्राय करा, कारण माझा एकच फंडा आहे की कोणत्याही गोष्टीमध्ये फेल झालं तरी चालेल पण रिग्रेट नाही राहिला पाहिजे, कारण फेल्युअर होण्याचं दुःख तितकं नसतं जेवढं रिग्रेट होण्याचं असतं. त्याच्यामुळे माझं म्हणणं हेच आहे की तुम्ही कोणतीही गोष्ट तुम्ही शिकू शकता तुमच्या आवडीनुसार. आता मला यावर्षी ना हे स्टिचिंग शिकण्यामध्ये थोडंसं इंटरेस्ट आहे, म्हणजे अजून काही असा विचार नाही केलेला आहे की कुठे क्लास लावायचं वगैरे काय, पण मला असं कुठेतरी वाटतं की स्टिचिंग शिकायला पाहिजे असं, कारण मी आणि माझी एक मैत्रीण आहे तर आम्ही दरवर्षी असंच डिसाईड करतो की कुठे हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे. आणि राहिली गोष्ट की मागच्या वर्षी जे संकल्प केलेले होते त्याच्यातली कोणत्या कोणत्या गोष्टी मी पूर्ण केलेल्या आहेत आणि कोणत्या गोष्टी पूर्ण नाही झाल्या आणि त्याचं काय कारण आहे ते पण मी तुम्हाला सांगते. तर मागच्या वर्षी मी ठरवलं होतं की 4-व्हीलर शिकायची, पण माहिती नाही कशाला गाडी जेव्हा आली ना तेव्हा मी विचार केला की गाडी खूप मोठी आहे आणि आमच्या इकडचे रस्ते असे वाकडे तिकडे आहेत, तर मी कुठे गाडी वगैरे चालवली कुठे ठोकली वगैरे, तर म्हणजे ती एक नेगेटिव्ह फिलिंग येतच मध्ये. आणि अजून पण असं काय झालं की म्हणजे जरी माझी ट्युशन बंद असली तरी हे वर्ष खूपच बिझी गेलं, कारण घराचं रिनोव्हेशन वगैरे सुद्धा सुरू होतं. मग त्याच्यानंतर मग पावसाळा, मग नंतर विचार केला की दिवाळी, मग दिवाळीची सुट्टी संपली आणि महिना कसा संपला वर्ष कसं संपलं ते कळलंच नाही, मग ती गोष्ट राहून गेली. पण बघू, अजून यावर्षी तरी त्या गोष्टीचा विचार नाही केला, पण शिकणार आहे एवढं नक्की आहे. आणि त्यानंतर आपल्या हेल्थबद्दल, जर तुम्हाला हेल्थ इश्यूज आहेत नाहीत तरीसुद्धा स्वतःला फिट ठेवण्याचा प्रयत्न करा. आता माझ्या बाबतीमध्ये प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर मागच्या वर्षी मी ठरवलं होतं की स्वतःच्या हेल्थकडे लक्ष द्यायचं आणि मी दिलंसुद्धा. मी योगा क्लास जॉईन केला होता, मी वॉक करते, आताही योगा क्लास वगैरे अटेंड करते. जर योगा क्लास नाही अटेंड करायला जमलं तर ॲटलीस्ट घरी तरी करते. फक्त माझा एकच प्रॉब्लेम आहे की एक्सरसाइजच्या सोबत आपण डाएटसुद्धा प्रॉपर फॉलो करणं गरजेचं आहे. डाएट म्हणजे तशी डाएट नाही की तुम्ही हे सोडून द्या ते सोडून द्या, पण ॲटलीस्ट एक बोलतो ना की संतुलित आहार ते घेणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे आणि ते माझ्याने होत नाही आहे. आता त्याचं कारण जर मी सांगायला गेली तर कदाचित तुम्हाला पटेल नाही पटेल मला माहिती नाही, पण बहुतेक टाईमच्या सोबत असं होत असेल की आपण थोडंसं ना डिप्रेस झालो ना, डिप्रेस नाही म्हणतं ना, म्हणजे थोडंसं मूड खराब झाला ना की मला ना काहीतरी असं गोड खाण्याची इच्छा होते किंवा सतत काहीतरी खावं असं वाटते. ती जी काय बोलतो आपण ती जी फिलिंग आहे ना ती सप्रेस करण्यासाठी, आणि तसं करून करून ना मग नंतर एक मनामध्ये गिल्ट येतो आणि की अरे आपण हे नुसतंच खाल्लं, आपण नव्हतं खायला पाहिजे. म्हणजे सांगायचं अर्थ हेच, मी तुम्हाला जास्त कन्फ्यूज नाही करत, की एखादी गोष्ट सुरू करणं ना खूप सोपं असतं पण त्याच्यावरती कन्सिस्टंट राहणं म्हणजे चिकटून राहणं खूपच कठीण आहे. आणि ते मला माझ्यातला ना तो जो गुण आहे ना तो म्हणजे हे करायचं काढून टाकायचं, मी त्याच्यात इम्प्रूव्हमेंट करायची आहे. खूप वेळा असं म्हणजे रिझोल्युशन केलेले आहेत की नाही हेल्दी डाएट फॉलो करायची, प्रॉपर एक्सरसाइज करायची, एवढं एवढं वजन कमीच झालं पाहिजे, आणि होतं 3-4 दिवस होतं, पण त्याच्यानंतर पुन्हा असं काहीतरी होतं की ती गोष्ट हे होते का चला नाही आता पुन्हा त्याच ट्रॅकवरती आपण चाललेलो आहोत, तर ते तसं मला नाही करायचं. आणि ही गोष्ट मी तुम्हाला याच्यासाठी सांगते का, मी प्रत्येक गोष्ट माझी शेअर करते. मी तुम्हाला असं अजिबात सांगत नाही की मी खूप परफेक्ट आहे, मला खूप सारे मेसेज येतात की तू एकदम असं आहे तसं आहे परफेक्ट आहे, पण नाही, माझ्यामध्ये सुद्धा खूप खूप म्हणजे इम्परफेक्शन्स आहेत, पण मी ते ओव्हरकम करण्याचा हळूहळू प्रयत्न करते. तर मी आता या महिन्यामध्ये ठरवलेलं आहे, तर माझं जे वेट आहे ते 70 kg आहे आणि माझी हाईट आहे ती 5.3 आहे, 5.34 मध्ये आहे थोडीशी. तर मी ठरवलेलं आहे की ॲटलीस्ट 3 kg वजन तरी या महिन्यात कमी करेन, त्याच्यासाठी प्रयत्न करते. मी डाएट म्हणजे तशीवाली डाएट नाही फॉलो करत, पण थोडंसं पोर्शन कंट्रोल वगैरे असं करते. तर जर समजा ते कमी झालं माझं तर नक्कीच तुमच्यासोबत मी शेअर करेन, कारण खूप सारे ताईंनी मला सांगितलं की तू एक्सरसाइजवरती वगैरेसुद्धा व्हिडिओ आमच्यासोबत शेअर कर, तर ते पण मी करेल हळूहळू. आता पुन्हा योगा क्लास रिजॉईन केलेला आहे,
मी तुमच्यासोबत नक्कीच ते शेअर करेल. तर माझं म्हणणं हेच आहे की नवीन वर्ष सुरू होते तर नवीन वर्षामध्ये एक काहीही कला तुम्हाला जी आवडते ती तुम्ही शिका. दुसरी गोष्ट की स्वतःला ॲनालाईज करा, तुम्हाला काय वाटते की तुमच्यामध्ये काय गोष्टींची कमी आहे. मी असं नाही सांगत की माणूस जो आहे तो परफेक्ट होतो, स्वतःचे सगळेच म्हणजे जे इम्परफेक्शन्स आहेत ते ओव्हरकम करून, तसं नाही. पण आपल्याला स्वतःला वाटते ना की नाही ही गोष्ट माझी इथे चुकते, तर मला माझं जे सेल्फ डेव्हलपमेंट आहे ते करण्यासाठी असं असं काहीतरी करायला पाहिजे, तर त्याचा मार्ग तुम्ही स्वतःच काढू शकता, दुसरं कोणीही तुम्हाला मदत करायला येणार नाही. तिसरी गोष्ट म्हणजे स्वतःच्या हेल्थवरती प्लीज प्लीज लक्ष द्या, कारण आपण ना जर समजा बोलतो ना की प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर, तर ही खरी गोष्ट आहे की कोणताही आजार आपल्याला होण्याच्या आधी जर आपण थोडंसं प्रिकॉशन घेतलं ना, आणि मी असं नाही सांगत की आपण हेल्दी डाएट फॉलो केली, एक्सरसाइज केली तर आपण आजारी नाही पडणार, असं नाही आहे. पण ॲटलीस्ट आपण थोडेसे स्ट्रॉंग होतो, म्हणजे एखादं जर सरी समजा आजार झाला तर ते त्याच्याशी फाईट करण्याची आपल्यामध्ये तेवढी ताकद येते. तर मला हेच तुम्हाला सांगायचं आहे, तीन गोष्टीवरती जास्त लक्ष द्या. आणि अजून काय सांगायचं, अजून तर नाही काय सांगायचं. आणि हां, हे काय तुम्ही मला म्हटलं होतं की इन्व्हेस्टमेंटमध्ये कसं म्हणजे हे करायचं, म्हणजे बायकांनी कोणत्या कोणत्या इथे ठिकाणी पैसे वगैरे इन्व्हेस्ट, तर त्याच्याबद्दल ॲक्च्युली मला खूप जास्त काही नॉलेज नाही आहे. पण मी कशी इन्व्हेस्टमेंट वगैरे करते त्याचा मी एक व्हिडिओ केला होता, की आमचा जो महिन्याचा घर खर्च आहे तो आम्ही कसा चालवतो त्याबद्दल मी एक व्हिडिओ केला होता, तो तुम्ही पाहू शकता, त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील. कारण आता सध्या माझी फायनान्शियल कंडिशन स्टेबल नाही आहे, म्हणजे कारण ट्युशन बंद आहे, तर यूट्यूबचे जे पेमेंट आहे ते तुम्हाला माहिती आहे की मला रेग्युलरली नाही येत, म्हणजे व्यवस्थित नाही येत. मग जेव्हा माझी ट्युशन सुरू होईल तेव्हा मी पुन्हा एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल की मी माझ्या जे पैसे ते कुठे इन्व्हेस्ट करते, किंवा कशाप्रकारे म्हणजे मी माझं जे फायनान्शियल हे आहे ते करते, त्याच्याबद्दल नक्कीच तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करेल. आणि असं करता करता मी 9 मिनटं बडबड केलेली आहे. चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. आय होप मी तुम्हाला जी उत्तरं दिलेली आहेत ती सॅटिस्फॅक्टरी आहे. तरी जर समजा तुम्हाला असं वाटते की एखादी गोष्ट मी नाही बोललेली किंवा याबद्दल बोलायला पाहिजे, तर प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, आणि प्लीज सबस्क्राईब करा यार, सबस्क्रायबर्स खूप माझे हळूहळू वाढत चाललेले आहेत, तर प्लीज सबस्क्राईब करा जर चॅनलचा कंटेंट आवडला तरच, नाही तर नाही केलं तरी चालेल. आणि व्हिडिओमध्ये काही आवडलं असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. वड्यांची रेसिपी नक्की ट्राय करा, टेस्टी होतं जर व्हेजिटेरियन असाल आणि ती मच्छी खात असाल तर. चला तर मग आता माझी बडबड इथेच थांबवते, बाय.